नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने शिवस्वराज यात्रेचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान नगर येथे होणाऱ्या या सभेच्या वेळी सकल मराठा बांधव हे दाखल झाले व एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत त्यांनी थेट मंचावरती प्रवेश केला. यावेळी मराठा बांधवांनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली, तसेच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील यावेळी केली. दरम्यान अचानक सभास्थळी मराठा आंदोलक हे जमा झाल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र जयंत पाटील खासदार निलेश लंके यांनी मराठा आंदोलकांशी योग्य ती चर्चा केली. दरम्यान मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या हत्यार उपसले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे उपोषण स्थगित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाज बांधवही आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. आम्ही जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेबांना मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका विचारण्यासाठी गेलो होतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं आमची भूमिका विचारण्याची गरज सुद्धा नाही, कारण आम्ही जाहीररित्या उघड उघड मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. पाठिंबा दिला इतकेच नव्हे तर सरकारवर आम्ही दबाव सुद्धा आणलेला आहे का तुम्ही लवकरात लवकर एकनाथ जरंगे पाटलांच्या मागण्या मान्य करून हा वाद संपुष्टात आणाव. परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यास प्रतिसाद देत नाही असा जयंत पाटील साहेबांचा आरोप आहे. तर आता सर्व जबाबदारी ही महायुतीवाल्या नेत्यांची आहे. त्यांनी लवकरात लवकर सत्ताधाऱ्यांची जबाबदारी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि हा वाद संपुष्टात आणा. त्यांनी उपोषण केलेलं आहे पण सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतंय. नरंगे पाटलांची प्रकृती अस्वस्थ आहे, त्यांना पुन्हा आयसीयू मध्ये ऍडमिट केलं ही माहिती त्यांनी आम्हाला दिली. नरंगे पाटलांच्या विषयी सरकारने त्यांच्याशी काय संवाद केलाय, रंगे पाटलांच्या मागण्याविषयी सरकारने काय काय केलंय याच्याविषयी आतापर्यंत झालेली प्रगती किंवा काहीच झालं नाही याविषयी ते माहिती देत. सरकारने आम्ही उघडपणाने सांगितलं सरकार जो निर्णय या संबंधात घेईल, कारण सरकारने त्यांच्याशी बोलणी केली आहेत. ओबीसी समाजाशी देखील सरकारनेच बोलणी केली आहेत. सरकारमधले दोन लोक दोघांशी बोलतात, त्यामुळे सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी आमची जाहीरपणाने भूमिका. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.